संत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळ्याची जोरदार तयारी आळंदीमध्ये सुरू झालेली आहे. माऊलींचा पालखी सोहळा आणि प्रस्थान सोहळा नेमका कसा असेल याबाबत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वंश परंपरागत चोपदार राजाभाऊ यांच्याशी केलेली ही खास बातचीत. माऊलींचे वंश परंपरागत जे चोपदार आहेत, राजाभाऊ आहेत आपल्यासोबत, जे अनेक वर्षांपासून वारीमध्ये, माऊलींच्या वारीमध्ये सहभागी होतात. खूप स्वागत आहे दही 24 तासमध्ये. यावेळीची जी वारी आहे आळंदी ते पंढरपूर, अशा प्रकारची व्यवस्था असणार आहे काय? यावर्षी अधिक महिना असल्यामुळे पालखीचा कालावधी थोडासा 18 दिवसांनी पुढे गेलेला आहे. तसेच पाऊस सुरुवातीचा वेळेवर काही जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. मराठवाड्यातून जिथून बहुसंख्य समाज येतो त्यातील काही जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. पेरण्या लोकांच्या वेळेवर झालेल्या आहेत. आत्ता जरी पावसाने ओढ दिलेली असली तरी पेरण्या थोड्याशा वेळेवर झाल्यामुळे आणि अधिक महिना आहे. परत ज्ञानेश्वरीच्या लेखनाला यावर्षी 725 वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षी पालखी प्रस्थान दिवशी गुरुवार आल्यामुळे माऊलींची नित्याची गुरुवारची श्रींची पालखी झाल्यानंतरच प्रस्थान होतं. त्यामुळे प्रतिवर्षी जे प्रस्थान दुपारी 4 च्या सुमारास होत असतं ते यावर्षी संध्याकाळी 9 वाजता होणार आहे. त्यामुळे प्रस्थान हे अंधाराचं आणि लाईटमध्ये अशा स्वरूपाचं होणार आहे. आणि नंतर पालखी गांधीवाड्यात म्हणजे आजोळघरी मुक्कामी जाईल आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता पालखी निघणार आहे. माऊलींच्या चरणी अर्पण होणं प्रत्येकाचं खूप स्वप्न असतं. तुमच्या दृष्टीने या स्थळाचं महत्त्व? या स्थळाचं महत्त्व तसं शब्दातीत आहे. शब्दात वर्णन करणं अतिशय अवघड गोष्ट आहे. इथं ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीला बसल्यामुळे सदैव चैतन्य आहे. त्यामुळे संपूर्ण आळंदीत कधी जरी कुणीही वारकरी येऊन राहिला तरी त्याला चैतन्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. यावेळी तर वेगळे पण काय वाटतं की आळंदीमध्ये काय नव्याने तुम्हाला दिसतंय किंवा यावेळीची वारी काय नव्याने तुम्हाला दिसते? पूर्वी वारीची माहिती लोकांना वर्तमानपत्राद्वारे कळत असे. गेल्या काही वर्षापासून दृकश्राव्य माध्यमे त्यात उतरली आहेत. आता इंटरनेटच्या माध्यमातून जगातली लोकं यात जोडली गेली आहेत आणि तरुण युवा वर्ग यात विशेष आकर्षित झालेला दिसतो. त्याला औत्सुक्य आहे वारी म्हणजे काय जाणून घ्यायचं आहे त्याला. आणि असे अनेक तरुण समाजामध्ये आम्हाला आलेले भेटतात आणि त्यांना याचं शिक्षण दिलं पाहिजे म्हणजे त्यांना त्यांच्या जीवनात देखील त्याचा अनुभव भरपूर प्रमाणात येईल. नेट माध्यमातून जे इंटरनेट किंवा हे सर्व करणारे विद्यार्थी आहेत हायटेक, ते देखील अनेक वारीमध्ये स्वतंत्र दिंड्या त्यांची सहभागी होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनेक विद्यार्थी याकडे आकर्षले जात आहेत आणि त्यांना समाधान जे आहे, जीवनात किती पैसे कमवले तरी इथं जे समाधान आहे ते कुठेही मिळणार नाही याची अनुभूती त्यांना आल्याशिवाय राहते. हा सगळा माहोल हा सगळं प्रत्येकाला अनुभवण्यासाठी प्रत्येक वारकरी जो आहे तो याच आशेने या सगळ्यात एकाच ओळीने माऊलींच्या दर्शनासाठी, विठुरायाच्या दर्शनासाठी आता सध्या तरी आतुसलेला पाहायला मिळतो. व्हिडिओ त्यांनी संदेशा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, भरत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.